सुंदरच्या निसर्ग सौंदर्याने खरं तर अनेक चित्रपट निर्मात्यांना नेहमीच भुरळ घातलेली आहे. अनेक हिंदी मराठी चित्रपटांचं शूटिंग या जुन्नरच्या मातीमध्ये झालेलं आहे. असंच एक चित्रपटाचं शूटिंग सध्या जुन्नर आणि परिसरामध्ये होतं आहे. माझ्यासोबत या चित्रपटाचे डायरेक्टर आहेत संतोष जाधव सर. खरं तर संतोष जाधव सर हे मूळचे जुन्नर तालुक्यातीलच आहे, त्यामुळं जुन्नर तालुक्याला खरं तर त्यांनी प्रेफरन्स दिला असावा. एकूणच या चित्रपटाविषयी आपण त्यांच्याशी जाणून घेऊया. काय सांगाल सर नेमकी, काय कथानक आहे याच्यामध्ये? नमस्कार. ॲक्च्युली लेडी सिंगम टाईप ही फिल्म आहे. मराठीमध्ये ॲक्शनपट तेवढे आले नाही आहे. आणि आपल्या स्टोरीमध्ये कीर्ती मराठे नावाची पोलीस इन्स्पेक्टर आहे, जी शिवाजी महाराजांची खूप मोठी समर्थक आहे. आणि आजूबाजूला जे घडणाऱ्या मुलींवरती होणारे अत्याचार, अन्याय, इतरत्र अन्याय, तर त्या सर्व गोष्टींविरुद्ध लढा पुकारते. म्हणून ह्या फिल्मचं नाव तांडव आहे. खरं तर तांडव हे एक वेगळं नाव वाटते, ते तांडव नाव ठेवण्यापाठी मग असं काही विशेष कारण आहे का? हो, ॲक्शनपट असल्यामुळे आणि जे आजूबाजूला सद्यस्थितीमध्ये घडणाऱ्या घटना आहेत, मुलींवरती होणारे अत्याचार आणि इतर जसे शेतकऱ्यांवरती होणारे अन्याय आणि ह्या सर्व गोष्टींविरुद्ध म्हणजे सयाजी शिंदे ह्या फिल्ममध्ये पालकमंत्र्यांचं कॅरेक्टर करतात आणि पालकमंत्र्यांच्याच काही चुकीच्या धोरणांमुळे हे सगळ्या गोष्टी घडतात आणि ह्याविरुद्ध जे म्हणजे हे जे तांडव चाललेलं आहे तर त्या विरुद्ध तिचा लढा आहे. एकूण स्टारकास्ट कशी असेल या सगळ्या पिक्चरमध्ये? जी स्टारकास्ट आहे, लेडीज जी इन्स्पेक्टरचं रोल करते ती पूजा रायबागी, सयाजी शिंदे, अरुण नलावडे, निलेश आढवळे, आशिष वारंग, विजय वीर अशी नावाजलेली आणि काही नवीन अशी स्टारकास्ट आपल्या फिल्ममध्ये आहे. तांडव चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला नेमकी कधी येईल सिनेमागृहामध्ये? लवकरच येईल. खरं तर डेट अजून तरी निश्चित झालेली नाही, पण जानेवारी फेब्रुवारीपर्यंत एकूणात 2019 फिल्म रिलीज होण्याचं. नेमकी जुन्नर आणि परिसर आपण ह्या सगळ्या चित्रपटाच्या शूटिंगसाठी का निवडला? अर्थात जुन्नर शिवरायांची शिवजन्मभूमी शिवनेरी आणि तिथूनच सुरुवात करायची असंही ठरलं. दुसरी गोष्ट की जुन्नरमधील जे प्रेक्षणीय स्थळं आहेत तर ती लोकांपर्यंत पोचावीत, त्याचबरोबर ती जुन्नर मातीतील कलावंत हे लोकांपर्यंत पोचले पाहिजेत हा एक उद्देश होताच त्या पाठीमागे. शिवाजी ट्रेलच्या लाठी दांडपट्टा फिरवणाऱ्या मुली, सर्वच मुली, त्याच्यानंतर विनायक खोत सर, खरमाळे सर, विजय कोल्हे सर या सगळ्यांचं सहकार्यातून हे सर्व पुढे शूटिंग आम्ही हे केलं आहे. त्याचबरोबर ती जुन्नर तालुका हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन तालुका म्हणून मान्यता मिळाली आहे. आणि तरीही कुठेतरी अजूनही लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत जुन्नर तालुका आणि तेथील पर्यटन स्थळं पोचावीत ही धडपड गेले 5-6 कंटिन्यू चालू आहे. आणि जेवढं शक्य होईल तेवढं तो प्रयत्न आहेच आहे की जुन्नर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावं. जुन्नरमध्ये पूर्णच फिल्म आपण शूट केली आणि 21 शेड्यूल होतं. खरं तर 20 शूटिंग झाली. काल शिवनेरी किल्ल्यावरती शूटिंग झालं आणि आज आम्ही शेवटचा दिवस ॲटम सॉन्ग आम्ही ह्या परिसरामध्ये शूट करतो आहे. वीटभट्टीचं लोकेशन हवं होतं त्यासाठी. आणि राजू शेट यांनी हे लोकेशनवरती आम्हाला खूप काही सहकार्य केलं. तर आज आम्ही इथे ॲटम सॉन्ग शूट करत आहोत. उद्या ही फिल्मची संपते. चित्रपटाचे निर्माते आहेत सुभाष काकडे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया.
तर खरं तर काही वर्षापूर्वी असा काळ होता की मराठी चित्रपट फार कमी पाहिले जायचे, परंतु आता अगदी 80 कोटी किंवा 100 कोटीचा टप्पा सहज पार करतात. एकूणच ह्या सगळ्या प्रवासाविषयी आपण काय सांगाल? जय शिवराय, जय जिजाऊ, जय शिवराय. इथं शूटिंग घ्यायचं कारण शिवरायांचा एक आपल्याला प्रतीक म्हणून इथं आपण शूटिंग घेतो, आणि पुढचा लढा समजा जे मुलीवर अन्याय होतो त्याच्यासाठी हे या, आणि बऱ्यापैकी आता मराठी चित्रपटाला बी लोक पब्लिक देईल स्थान समजा प्रोत्साहन भेटायला लागले, त्याच्यामुळे आपण एक लढा म्हणून एक मुलींवर अन्याय होतो त्या अन्याय कसा होतो त्याचा अन्याय दूर कसा करता येते हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. जुन्नर आणि परिसरामध्ये शूटिंग घेण्याचं काही खास कारण? कारण एकच आहे की शिवरायांचं प्रतीक म्हणून आपल्याला इथून सुरुवात करायची आणि दाखवण्याचं माध्यम दाखवले आपण की शिवरायापासून शिवरायाने कसे प्रेरणा घेऊन शिवरायाची प्रेरणा घेऊन कसं करता येईल, लोकांचा अन्याय कसा शिवरायाने दूर केलेला आहे त्याप्रकारे आपण एक अन्याय दूर करण्याचं कारण दाखवतो शिवरायांमार्फत. एकूणच किती दिवसाचं शूटिंग असेल हे सगळं जुन्नर परिसरामध्ये? इथलं 21-22 दिवसाचं शूटिंग आहे. खरं तर आपण सगळे पाहतो की अनेक दर्जेदार जे मराठी चित्रपट ते येऊ घालते. अगदी पूर्वीचं काही काळ असं होतं की लोक मराठी चित्रपटांकडे पाठ फिरवली होती, परंतु आता जे अनेक तरुण निर्माते दिग्दर्शक आहेत त्यांच्यामुळे खरं तर मराठी चित्रपटांना पुन्हा एकदा चांगले दिवस येतील व हा तांडव लवकरच प्रेक्षकांच्या हृदयावर देखील एक तांडव करेल अशी अपेक्षा करूयात. कॅमेरा पर्सन राजेश आंबलेसह मी अरुण मोरे, आय वन न्यूज, जुन्नर.